नमस्ते, कैन यू हेयर मी? ओके फाइन. तर ठरल्याप्रमाणे युजुअली दर महिन्याच्या शेवटच्या संडेला संध्याकाळी 7 वाजता आपण इंस्टाग्राम लाईव्ह करत असतो. पण आत्ता 10वी बोर्ड आणि 12वी बोर्डच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि CBSEच्या परीक्षा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे परीक्षेला सामोरे कसे जावे या विषयावरती मी बोलायला हवं असं खूप जणांनी, मुलांनी, पालकांनी मला अनेक मेसेज पाठवतात, फोन करून विचारतात, सर तुम्ही कधी लाईव्ह येणार आहेत. अशात लाईव्ह येण्यामध्ये पण बराचसा गॅप झाला आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, 8 दिवस 26 तारखेऐवजी 19 तारखेला आपण फेसबुक लाईव्ह करावं. त्याप्रमाणे तशी मी एक स्टोरी परवा टाकली आणि तुम्ही सगळेजण इथे आहात. मी आता सुरू करतोय. परीक्षेला सामोरे जाताना हा जो विषय आहे, या विषयावर मी तुम्हाला आज मांडणी करणार आहे. बारकाईने ऐकायची. साधारणपणे काही वेळाची मांडणी असेल माझी आणि त्यानंतर मी तुमचे काही प्रश्न, त्याची उत्तरं पण मी देणार आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न पण तयार ठेवा. मी आता बोलायला सुरू करतो आणि आपल्या विषयाची मांडणी ती आहे परीक्षेला सामोरे जाताना. मुलांनो, तुम्ही जरा बारकाईने ऐका की या जगामध्ये कुणी का असत नाही, तो कसलाही विद्यार्थी का असत नाही, कितीही वर्षभर अभ्यास केलेला विद्यार्थी, वर्षभर न अभ्यास केलेला विद्यार्थी, कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी असेल, कितीही कूल, कितीही शांत डोक्याचा असेल, तर परीक्षा म्हणलं की टेन्शन येतं. एकदम स्वाभाविक आहे, हा स्वभावाचा भाग आहे आणि त्यात काहीही चूक नाही आहे. काही म्हणजे काहीच चूक नाही आहे. मी तुम्हाला सांगत होतो की असा कोणीच माणूस असणार नाही की परीक्षा पुढे आहे, उद्या पेपर आहे आणि आज मी एकदम शांत आहे, असणार नाही. हे स्वाभाविक आहे, मान्य आहे मला, आणि हे प्रत्येकालाच होतं. हे होणं पण योग्य आहे, ह्याच्यात काही चूक नाही आहे. कारण बघा, आपण वर्षभर अभ्यास या परीक्षेसाठी करत असतो. वर्षभराचं प्रिपरेशन ह्या एक फक्त एक्झामसाठी असतं अँड दिस इज ट्रू फॉर एव्हरी वन. हे सगळ्यांसाठी सत्य आहे, मान्य आहे. मग ह्या एक्झाम समोर आहे आणि त्याचं टेन्शन येणार नाही असं होऊ शकत नाही. ते टेन्शन येणारच आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतात हे शांत राहा, कूल राहा, परीक्षा आहे. सांगणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात निभावणं कठीण आहे हे पण मला माहित आहे. मी पण विद्यार्थी होतो, मी पण तुमच्या वेळा होतो, मला पण असं सांगितलं जायचं. हे खरोखर ह्या गोष्टी कठीण आहेत की एक्झाम असताना सुद्धा शांत, कूल, एकदम स्ट्रेस फ्री राहणं शक्य नाही आहे. आय अग्रीड, मला मान्य आहे. पण तुम्हाला आज जे काही मी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे मुलांनो, जरा बारकाईने ऐकायच्या. तुम्हाला पुन्हा सांगतो, मी असे अनेक लेकरांचं असं ऐकतो. काय ऐकतो? की सर, मी मला ना खूप सारं येत होतं पण मी पेपर लिहिताना सिली मिस्टेक केल्या. काही जण मला असं सांगतात की मला ना भरपूर काय येत होतं पण एकदाच मी ब्लॉक झाले, मला काही सूचना गेलं होतं. कोणी काय म्हणतं, मला वेळच मिळाला नाही. तुम्हाला सांगू का ह्या सगळ्या अवस्थेला काय म्हणायचं? हे जे मेंटल स्टेट आहे ना, आपलं जे मेंटम आहे ना, ह्या मेंटमुळे ह्या गोष्टी अडचणीत झाल्या की मी सिली मिस्टेक केला, मला येत असून मी चुकीचं लिहिलं, बरोबर आहे. आणि मला सर्व काय येत होतं, मी एकदाच ब्लॉक झाले. म्हणजे नेमकं काय झालं? असं तो दिवस असा काय वेगळा होता, की दररोज तुम्हाला सर्व काय येत होतं, त्या दिवस तुम्हाला काहीच येत नव्हतं, असं का घडलं? तर ह्याला म्हणायचं मेंटल स्टेट. त्याच्यानंतर ना काय असतं की तुम्हालाही माहीत असतं की तुमच्याकडून स्वतःच्या अपेक्षा असतात की मला चांगले मार्क पडावे. त्याच्याचबरोबर तुमच्या पालकांच्या अपेक्षा असतात, टीचरच्या अपेक्षा, शाळेच्या अपेक्षा, कॉलेजच्या अपेक्षा तुमच्याकडनं असतात की आमच्या पोराने चांगले मार्क घेतले पाहिजे. बहीण भावाच्या तुमच्याकडनं अपेक्षा, नातेवाईकाच्या तुमच्याकडनं अपेक्षा असतात. ह्या सगळ्या अपेक्षेच्या खाली आणि स्वतःच्या करिअरच्या खाली आपलं एक मेंटम, म्हणजे आपलं जे मन आहे, आपलं जे मेंटम आहे, आपला जो मेंदू आहे, तो प्रचंड तणावाखाली येत राहतो. मी फक्त तुम्हाला आता इथून पुढे हा तणाव हे सगळ्यांसाठीच आहे, सगळ्यांनाच येत असतो, तर या तणावातून कसं मुक्त राहायचं एवढं एक पुढची 10 मिनिटे तुम्हाला मी सांगणार आहे. एकदम बारकाईने ऐका की नेमकं यातून कसं राहायचं, कूल राहायचं म्हणजे कसं राहायचं, काय करायचं, काय असतं नेमकं,
नेमकं काय करायला पाहिजे असतं असं कूल राहण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. नंबर एक, बारकाईन आहे का, नंबर एक, एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका. पहिला पॉईंट सांगतो तुम्हाला, एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नका. काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी, अगदी 11th hour जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, समजा आज सकाळी 10 पेपर आहे आणि 8 तुम्ही वाचत बसता, तुम्हाला सांगू का मी, तुम्ही जेव्हा 8 त्याच दिवशी 10 पेपर आहे आणि 8 एखादा टॉपिक वाचताना, ते टॉपिक वाचताना तुमचं मन इतकं टेन्शनमध्ये असतं की जो टॉपिक तुम्ही आता वाचताय, समजा तो टॉपिक तुम्ही याच्या अगोदर कितीही वेळा वाचला असेल ना, एक्झामच्या सकाळी जेव्हा तुम्ही टॉपिक वाचता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आयुष्यात ते फर्स्ट टाईम मी वाचतो किंवा वाचते. का वाचतं असं वाटतं माहिती आहे का, कारण तेव्हा त्या घडीला तुमचं मन प्रचंड तणावामध्ये असतं आणि नेमकं तुम्ही तेव्हाच ते वाचायला लागताना, तेव्हा तुम्हाला ते वाचण्यासाठी माझं ना नाही आहे, मी वाचू नका का म्हणताचं कारण आहे की तुम्हाला असं वाटतं की हा टॉपिक जो मला इतका चांगला यायचा आता मला काहीच आठवत नाही, तर बाकीचं काय बाकी तुम्हाला आता काहीच येत नाही. म्हणजे काय होतं की एक्झामच्या दिवशी जो स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसमुळं तुम्ही जे वाचता ते लक्षात येत नाही लवकर, किंबहुना ते अब्सॉर्प्शन कोएफिशियंट तेव्हा काम करत नसतो आणि त्यामुळे मेंटल स्थिती खूप वेगळी असते. म्हणून एक्झामच्या एकदम 11th hour अभ्यास करू नका, नंबर एक. नंबर दोन, मी काय म्हणालो, मला मुलाच मुला मुलींनी काय सांगितलं की आमचं ब्लॉक झालं. ब्लॉक म्हणजे काय झालं, त्याचं कारण आहे ना की समजा उद्या पेपर आहे, आज रात्री तुम्ही झोपलेच नाही, आज तुम्ही रात्रभर जागे आहेत किंबहुना पहिली 5-6 जागेच आहेत, अशी अवस्था नका तयार करू. समजा उद्या एक्झाम आहे तर आज संध्याकाळी आज रात्री शांतीनं 7 कमीत कमी झोपा. मला बरेच मुलं म्हणतात सर झोप येत नाही, उद्याचं टेन्शन येतं. हो, माय ॲग्रीड, मला मान्य आहे, असं नाही म्हणत आहे की मी तुम्ही काहीतरी मला चुकीच सांगताय, पण तरीसुद्धा झोपा तुम्ही. ओके, भलेही एखाद तास जास्त झोपा. नंबर दोन काय सांगितलं मी, की रात्री शांत झोपा, दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यास करू नका. ह्या दोन गोष्टी खूप 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 इम्पॉर्टंट आहेत. ह्या याच्यामुळे काय होतं, तुमची जर रात्री शांत झोप झाली असेल आणि सकाळी भलेही कुठली तरी तुमची काय एखादी मैत्रीण एखादा मित्र सांगतो, अरे हे वाचलास का, हे बघितलीस का ग, असं म्हटल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे यार हे आपण बघितलं नाही ना, मग एक्झामच्या सेंटरच्या बाहेर हा हो हा हा, म्हणजे असं नका करू. यामुळे मनाची अवस्था आणखी खराब होते. जे काय आपण आज वाचलंय, आज शांतीनं रात्री सगळं अभ्यास रात्री 10-11 संपवलाय, मस्तपैकी झोपले, सकाळी उठले, नाश्ता बिस्ता केला, छानपैकी एक्झामला गेले आणि शांतीनं उत्तर लिहिली तर तुम्हाला सिली मिस्टेक होणार नाहीत आणि मध्येच ब्लॉक होणार नाही, हे लक्षात ठेवा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी तुम्हाला काय म्हणतो ते, हे तुम्ही करा. तुम्हाला सांगतो मी, प्रत्येकाची अभ्यास सिस्टीम असते, पण मला असं नेहमी वाटतं ना की वर्षभर शांतीनं मस्त अभ्यास करावा, पण 11th hour एकदम 11th hour हो, एक्झामच्या अगोदर पण अभ्यास करा, बिलकुल करा, मी असं नाही म्हणत आहे. बघा, बऱ्याच वेळेला असं असतं ना की त्याला एक टेम्पो म्हणतात, टेम्पो, एक्झाम एखादी महिनाभर आहे, टेम्पो येतो, जास्त वेळ अभ्यास करतात, अगदीच वर्षभर तेवढा नाही झाला तेवढा पहिल्या त्या महिनाभरामध्ये करतात, त्याच्यासाठी माझं काही दुमत नाही आहे, काहीच दुमत नाही आहे. पण एकदमच आत्ता पेपरला जायचं आहे आणि आत्ता काहीतरी करत बसा किंवा हॉलमध्ये जाण्याचं अगोदर करा, याच्यामुळं मानसिकता उगीच्या उगी खराब होते. आणि तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही 1 तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्हाला एक्झामच्या मध्ये सेंटरला जायचं आहे, 1 तुम्हाला ते काहीतरी वाचायचं आहे ना, ते अब्सॉर्प्शन होत नाही, त्यामुळे बाकीच्या येणाऱ्या गोष्टीवरती परिणाम होतो. त्यामुळे 11th hour अभ्यास करू नका, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक नेहमीच एक उदाहरण सांगत असतो, राजेही सांगेल, माझी सिस्टीम जरा वेगळी होती, माझी मी पण अभ्यास करायचो, पण मी असा वर्षभर प्लॅनिंग अभ्यास करून एक्झामच्या दिवशी कधी अभ्यास नाही केला, माझ्या मुलांनी पण एक्झामच्या दिवशी अभ्यास कधीच नाही केला. आत्ता हा विषय संपला, बस उद्या पेपरला जायचं. असं तुम्हाला सांगतो की मी MBBS फायनलला होतो, बरं काय नाही का, 11th hour अभ्यास करू नये हा विषय मी सांगत होतो. आणि मेडिसिनचा पेपर होता, मेडिसिन हा सपोज टू बी द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट, फायनल MBBSचा सब्जेक्ट आहे तो, आणि अवघडा विषय आहे जरा. आणि मेडिसिनचा पेपर होता आणि मी घरी गेलो सकाळी, पद्मश्री डॉक्टर तात्याला आणि सरांच्या घरी राहायचो मी तिथे. मग आमचे 3 दादांचे 3 आणि त्यांच्यावर सकाळी जो आम्ही उगदिंगणा करत बसलो. सकाळी मेडिसिनचा पेपर होता, सकाळी 8 घरी गेलो, आंघोळ बिंघोळ करणं खाऊन पिऊन जाऊन घरी गेलो, तर लेकरांबरोबर धिंगणा करत बसलो. बघा, वरच्या माळ्यावरती म्हणजे चार क्वार्टरचं एक बिल्डिंग होती, आम्ही जो काही मेडिकल कॉलेजमधलं बोलतो आहे मी, आणि वरती डॉक्टर एन डी कुलकर्णी सर राहतो, त्याचे की मेडिसिनचे माझे बॉस होते.
एनडी कुलकर्णी सर खाली आले, आमचा धिंगाणा सुरू होता. एनडी कुलकर्णी सरांनी बेल वाजवली, वहिनींनी आमच्या उघडली दरवाजा. एनडी कुलकर्णी सरांचा मला पहिला प्रश्न वहिनींना, विठ्ठल कुठे आहे, काय करतोय, तर काय करतोय काय सांगा. वहिनी फक्त आहे म्हणाल्या. आणि एनडी सरांनी मला मध्ये आलं म्हणलं, एनडी सर आलेत, मी बाहेर गेलो, मग ध्यात बघून असं एनडी सरांच्या पाया पडलो. काय करतो विठ्ठल, काय नाही सर, अभ्यास झाला, हो सर, व्यवस्थित सगळं, हो सर, मेडिसिनचा पेपर आहे मैदान तुला, हो सर, सगळं हो 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 सर म्हणलो, व्यवस्थित पेपर लिहि वगैरे सर म्हणाले. आणि सर गेले की पुन्हा धिंगाणा सुरू केला मस्तपैकी, अर्धा पाऊन तास मस्ती केली लेकरांबरोबर, आणि पुन्हा मस्त आंघोळ बिंघोळ केली, जेवण बिवण केलं, मेडिसिनच्या पेपरला गेलो आणि मेडिसिनमध्ये मला गोल्ड मेडल आहे, मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे. वाय एम टेलिंग दिस, मी हे तुम्हाला का सांगतो आहे, त्याचं कारण आहे ना की एक्झामच्या दिवशी, एक्झामच्या दिवशी अभ्यास करणं, एक्झामच्या म्हणजे एक दिवस अगोदर करा, आपण अगदीच तिथं आहे तुम्ही अभ्यास करू नका असं माझं मत. त्याचं तेही उदाहरण मी माझं का सांगितलं, कारण आहे माझी एक वर्गमैत्रीण अभ्यास करणारे, इलेवन्थ अवरला अभ्यास करणाऱ्यापैकी ती एक. आमचं ना, आमचं फायनल एम बी बी एसला आमच्या कॉलेजपासून आमचं जे एक्झाम सेंटर होतं ते साधारणपणे 3 किलोमीटर दूर होतं. मग त्या एक्झाम सेंटरला जाण्यासाठी ती रिक्षात बसून निघाली होती माझी वर्गमैत्रीण, क्लासमेट. बघा, ती बसली होती मागे रिक्षामध्ये, तिच्या एका बाजूला तिची आई बसली होती, दुसऱ्या बाजूला तिची बहीण बसली होती. बघा, रिक्षात 3 किलोमीटर रिक्षा जाणार, तर जी बाजूला आई बसली होती ना, तर तिला भरवत होती, म्हणजे तिला जेवायला घालत होती रिक्षात बसून, तिला जेवायच मिळालं नव्हतं. त्याच्या पुढच्या हाईटमध्ये जी बहीण बसली होती ना बाजूला, ती केस विंजरत होती, म्हणजे तिच्याकडे केस विंजरायला पण वेळ नव्हता. इथपर्यंत तरी ठीक आहे. रिक्षामध्ये रिक्षाचा ड्रायव्हर जिथं बसला होता त्याच्या बाजूला माझ्या ह्या वर्गमैत्रिणीचा भाऊ बसला होता, आणि त्याच्या हातात पुस्तक होतं, तिचं पुस्तक मेडिसिनचं, तिनं असं पकडलं होतं तिरपं. तिरपं कशासाठी माहिती आहे का, तिला दिसावं म्हणून आणि तिने वाचावं म्हणून. मला इतकं आश्चर्य वाटत होतं की ह्या 15 मिनिटांमध्ये हे मेडिसिनचं नेमकं काय वाचणार आहे. आणि ती 15 मिनटं रिक्षामध्ये बसून अभ्यास करत तिथे गेली आणि एक्झाममध्ये. आता पुढे काय झालं सांगायची गरज नाही, पण नाही पण पास होऊ शकत, इम्पॉसिबल आहे. दिस इज नॉट द वे टू स्टडी बॉयज गर्ल्स, ट्राय टू अंडरस्टँड मी काय म्हणतो ते. म्हणून एक्झाम ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असते, आणि ती फेस करताना असं कुरली फेस करायचं असतं, कुरली फेस करायचं असतं. एक्झामचा दिवस हा आपल्यासाठी उत्सव असला पाहिजे, कारण दिस इज गोइंग टू डिसाइड युअर करिअर. सो मेनी इम्पॉर्टंट गोष्टी ह्या गोष्टीमध्ये घडत असतात, पण याला सामोरं जाताना हा हा हो माझं कसं होईल नाही असं नका करू, बिलकुल नका करू. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की अभ्यास तुम्ही केलेला असतो रे, कारण प्रत्येकजण अभ्यास करत असतं, कमी जास्त प्रमाणात करतं, पण अभ्यास सगळेजणच करतात. ओके, मी सगळ्याच लेकरांना भेटतो, खूप सारे लेकरं मला भेटत राहतात, मला खूप छान वाटतं, वेगवेगळ्या विषयावरती मी चर्चा करतो, आय एम सो हॅपी विथ देम, मला खूप छान वाटायला लागतं. मला अनेक जण इंस्टाग्रामवर प्रश्न विचारत आहे, अनेक जण कुठं ना कुठं मला भेटतात, मला विचारत राहतात सर हे कसं करावं, हे कसं करावं, आम्हाला डिस्ट्रॅक्शनपासून कसं आम्ही दूर राहावं, अनेक अनेक विषय मला लेकर विचारत राहतात. याचा अर्थ असा असतो की ह्या सगळ्याच लेकरांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं. बघा, आता मी जस्ट तुम्हाला इंस्टाग्रामवर बोलतोय आणि एवढे सगळे लेकर जॉईन लगेचे लगे होतात, याचा अर्थ काय आहे की मी काहीतरी चांगलं तुम्हाला सांगणार आहे आणि हे तुम्हाला ऐकायचं आहे. याचा अर्थ मी कसा घेतो लेकरांना तुम्ही वारकाईने ऐकून घ्या, की मी काहीतरी चांगला सांगणार आहे हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही असे एकदम गडबडीनं मला जॉईन होता, कुठे पण मला भेटता, विचारत राहता. याचा अर्थ असा आहे की कुणाला चांगलं ऐका वाटतं, जे स्वतः चांगले असतात त्यांना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असतं, त्यांना ह्या चांगल्या गोष्टी ऐकाव्या अशा वाटतात, म्हणून तुम्ही एवढे धडपड करून मला जॉईन होता, ऐकता, मला फॉलो करता. म्हणून तुम्ही चांगले आहात स्वतः, तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे, आयुष्यामध्ये काहीतरी उन्नती करून घ्यायची आहे, हे तुमच्या मनामध्ये खूप छान पवित्र घटना घडत आहेत, तुमचं मन हे तुम्हाला बोलत आहे, म्हणून यू मग दॅट इज वाय यू आर डुईंग इट, म्हणून तुम्ही हे सगळं करताय. तर याचा मला सार्थ अभिमान आहे. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमचा हा अभ्यास, तुमची ही स्टडी, तुमचं हे करिअर, तुमचं हे बघण्याची दृष्टी, ह्या सगळ्याच गोष्टी ह्या बघा, कितीही नाही म्हणलं तरी एक्झामवर डिपेंड असतात, हे मान्यच आहे ना रे. तुम्ही किती हुशार आहात, किती चांगले आहात, किती अभ्यास केला आहे, कोण सिद्ध करणार आहे, हे परीक्षा सिद्ध करणार आहे. मग कुठली काय परीक्षा असत नाही, तीच परीक्षा सिद्ध करणार आहे. त्यामुळे परीक्षेला सामोरे जाताना एकदम शांत चित्ताने, हो आपल्याला असंच जायचं आहे, जायचं आहे. मला काय म्हणायचं आहे, खूप टेन्शन घेतलं, हां खूप 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 असंच टेन्शन घेतलं, खूप स्ट्रेस घेतला, यानं काय होणार आहे, यानं उलट होणार आहे, चांगलं होणार काहीच नाही. दिस विल हॅव सम निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या एवढ्या सगळ्या स्टडीवरती, एवढ्या सगळ्या वर्षभराच्या मेहनतीवरती त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होणार. त्यामुळे याला एक्झामला सामोरे जाताना
एक्झामकडे जाताना असं खूप पॉझिटिव्ह बघा, पॉझिटिव्ह बघा. ओके, आणि जा बिंदास जा, तुम्हाला सांगतो बिंदास जा. तुम्ही वर्षभर मेहनत केलेलीच असते, 100% केलेली असते, ती बरोबर कामाला येते. पण शांतीनं गेलं तर टेन्शन क्रिएट करू नका जाऊ. कधी कधी वडील चांगला पेपर सोडा, व्यवस्थित सोडा, टेन्शन घेऊ नको. आई पण असं सांगत असते, टीचर पण असं सांगत असतात. हे सांगितल्यामुळे पण लेकरांना आणखी टेन्शन येत असतं. कधी कधी आपली तयारी झाली नसते, मग तर जास्तच टेन्शन यायला लागतं. अशा गोष्टी खूप बघडणं खूप स्वाभाविक आहे, खूप जास्त स्वाभाविक आहे. पण ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या भल्यासाठी बोलल्या जातात, एवढंच त्याचा अर्थ घ्या. त्याचा अर्थ खूप जास्त स्ट्रेसमध्ये घेऊ नका. आणि एक्झामला जाताना एकदम काम, क्वाईट, शांत खाऊन पिऊन पोटभर खाऊन जा. ओके, सकाळी मला जेवायला वेळ नाही आहे, मला आंघोळीला वेळ नाही आहे, मला यायला वेळ नाही आहे, मला हे वाचायचं आहे, मला ते. त्या दिवशी सकाळी नका करू, बिलकुल प्लीज नका करू. आणि बघा, त्याच्यानंतर मला भेटा, त्याच्यानंतर मला मला भेटा. तुम्ही मला सांगा की सर तुम्ही इंस्टाग्राम लाईव्ह केलं होतं वन डे बिफोर एक्झाम, आम्ही ऐकलं होतं ते तुमचं आणि आम्हाला एक्झाममध्ये मस्त मार्क पडले, हे तुम्ही मला सांगाल. हे मी माझा कॉन्फिडन्स आहे, तुम्हाला पुन्हा सांगतो. कारण काय होतं माहिती आहे का, मी डॉक्टर आहे आणि तुम्हाला सांगतो की एक मेंटल स्टेट असते ती एकदम पीसफुल असेल ना, एकदम शांत असेल ना, बऱ्याच न येणाऱ्या गोष्टी आठवून येतात. आणि तीच स्ट्रेस आउट झाली असेल ना, तीच पूर्ण त्याचं असं वॉशआउट झालेलं असेल ना, टेन्शन घेऊन घेऊन असं हेडेक होत असेल ना, असं इथं दुखत असेल ना, कसं आठवणार आहे? एकदम 100% पाठ असलेली गोष्ट पण आठवत नाही त्या स्ट्रेसमध्ये, त्या टेन्शनमध्ये. आमच्याकडे बऱ्याच वेळा मेडिकल सायन्समध्ये व्हायवा हा खूप महत्त्वाचा विषय असतो. व्हायवा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाममध्ये व्हायवा खूपच महत्त्वाचा विषय असतो. आणि त्या व्हायवाला जाऊन बसलं तर टीचरला बघूनच अर्धं थंड होऊन जातं, घाम सुटतो. आणि मग येणाऱ्या पण गोष्टी एकदम येणाऱ्या, एकदम येणाऱ्या, म्हणजे वर्षभर असं धडाधड क्लासमध्ये सांगितलेल्या गोष्टी पण तिथं आठवत नाहीत. का बरं, नेमकं असं काय घडलेलं असतं असं? फक्त ती जी सिच्युएशन आहे ना, ती सिच्युएशन तुमच्या त्या मेंदूला अशी डिस्टर्ब करत राहते. म्हणून त्या मेंदूला त्या सिच्युएशननं डिस्टर्ब करू नये, ही एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी शिकली पाहिजे. आणि त्यासाठी काय करायचं असतं? बऱ्याच वेळा असं होतं ना की बघा, मला बरोबर कुठेतरी कॉपी केली, कुठेतरी तिकडे बघून लिहिलं, कुठेतरी डिस्टर्ब केला, याच्यामुळे चलितचलित नका हो. बघा, कधीही कधीही चुकून पण कॉपी करणे, अशा चुकीच्या गोष्टी करणे आयुष्यात कधीच करू नये. कधीच म्हणजे कधीच करू नये. जे कष्टाने, प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने मिळतं ते चिरकाळ टिकतं, बाकी काही टिकत नाही. लेकरांनो, तुम्हाला पुन्हा सांगतो, त्यामुळे एक्झामला जाताना स्वच्छ, सरळ, एकदम कुठल्याच गोष्टीला, कशाच कुठल्याच मोहाला बळी न पडता, आपल्या आपल्या हिंमतीनं आपण जे कष्ट केलेत वर्षभर त्याच्या हिंमतीनं आपण पेपर लिहायचं आहे असं प्लॅनिंग करून एक्झामला जा. ओके, आणि एक्झाम द्या, एक्झाम द्या, एक्झामला सामोरे जा. एक्झाम म्हणजे काय, फार मोठी गोष्ट नसते ही. एक्झाम म्हणजे आयुष्यातलं सगळंच काय असं नसतं. इतकं एकदमच टेन्शन माझंच काय होईल, काय होत नसतं, काही होत नसतं. तुम्ही असं इतका विचार करायची गरज नसते. ओके, त्यामुळे ना एक्झामला सामोरे जाताना शांतीनं जा. दुसरा एक माझा विषय होता की क्लासमध्ये ना कसे प्रश्न सोडवायचे, मला अनेक लेकरं विचारतात कसे सोडवायला पाहिजे, नेमकं कशाला किती वेळ द्यायला पाहिजे, ह्याची मस्त प्लॅनिंग करा. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, वेळ मिळाला नाही, एखादा क्वेश्चन राहिला असं चुकूनही म्हणू नका. तुम्हाला सांगतो, समजा की 4 मार्कला क्वेश्चन आहे आणि तो साधा जर तुम्ही अटेम्प्ट केला ना, एक तरी मार्क पडेल. पण जेव्हा तो क्वेश्चन तुम्ही अटेम्प्टच केला नाही तर तुमचे 4-4 झाले. त्यामुळे एक्झाममध्ये सगळ्याला सगळ्या गोष्टी अटेम्प्ट करा, हां, सोडू नका, अजिबात सोडू नका. दुसरा प्रश्न मला असं होतो की आधी काय करावं, नंतर काय करावं, कसं कसं लिहावं. बघा, प्रत्येकाची सिस्टीम असते, तुम्हाला जसं आवडेल तसं करा. पण मी असा नेहमी सांगतो ना की एकदा सुरू केलं की सगळं लिहा. समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नाही आहे, त्याला जागा सोडा किंवा त्याला शेवटी लिहा. त्याच्याबद्दल माझं काही बंधन नाही. तुमचं काय सध्याचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये तुम्ही करा. पण सगळ्याला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. त्याच्यानंतर ना न्याय द्या, क्वेश्चनला न्याय द्या. समजा एखादी गोष्ट आठवत नाही ना, तिथे वेळ नका घालू. येणाऱ्या गोष्टी फटाफट कम्प्लीट करा आणि न येणाऱ्या गोष्टीला शेवटचा वेळ द्या. कारण येणाऱ्या गोष्टी, समजा मला बरेच लेकर काय म्हणतात, सर काय झालं ना, तो क्वेश्चन मला 100% येत होता पण हे क्वेश्चन येत नव्हता, त्यामुळे हे लिहिण्यात माझा वेळ गेला आणि मग तो क्वेश्चन राहून गेला, असं नका करू. येणारे क्वेश्चन फटर लिहून काढा, सगळे लिहून काढा. आणि मग तुम्हाला येतच नाही त्या गोष्टीला, तुमच्या डोक्याला थोडंसं खाजवून त्याला वेळ देऊन त्या क्वेश्चनला तुम्ही लिहा. अशा पद्धतीनं लिहिणं खूप जास्त जरुरीचं असतं. आणि ट्राय टू अटेम्प्ट एव्हरी क्वेश्चन. ओके, ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात शांतीनं. हां, मध्येच उठून येणं, आता मला पुढे काय येत नाही, असं नका करू. जेवढा वेळ तुम्हाला दिलेला आहे तेवढा सगळ्या वेळ युटिलाइज करा, शांतीने युटिलाइज करा. ओके, दर वेळा ठरवताना असं ठरवा की आपल्याला किती लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, तसंच लिहा, तसंच करा. दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. याच्या पुढेही तुम्हाला मी सांगतो ना
की कुठल्या मार्कला किती क्वेश्चन मार्क असतील आणि त्याला किती वेळ द्यावा असं बऱ्याच वेळा लेखक मला विचारत राहतात. तुम्हाला पुन्हा सांगतो, जे काही छोटे छोटे क्वेश्चन असतात ना त्याला ना बऱ्यापैकी तुम्ही जर मिनिटभर जर विचार केला असेल ना, मिनिट लागत नाही, तुम्हाला एम सी क्यूज असतात किंवा फिल इन द ब्लँक्स असतात त्याला फटाफट होऊन जातं. ओके, काही काही क्वेश्चन असतात ना इझी असतात, ते फटाफट करून टाका. थोडासा एखाद्या म्हणजे अगदी असं कॅल्क्युलेट करू नका, दोन मार्काचे दोन क्वेश्चन आहेत, समजा दोन मार्काचे चार क्वेश्चन आहेत, प्रत्येक दोन दोन मार्काच्या क्वेश्चनला सेम वेळ दिला पाहिजे असं नका विचार करू. काहीला थोडा कमी वेळ लागतो, काहीला थोडा जास्त वेळ लागतो, पण ॲव्हरेज वेळ सारखा व्हावा म्हणजे तुम्हाला पुढे वेळ मिळतो. हे फक्त तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ती प्लॅनिंग आता बघा, वर्षभर तुम्ही एक्झाम दिलेला आहात, एवढ्या सगळ्या परीक्षा दिलेल्या आहे, तुमच्या लक्षात आलेलंच आहे की कशाला किती वेळ लागतो, कोणाला किती वेळ लागतो, हे तुम्हाला पण स्वतःची प्लॅनिंग आलेली असते, त्याप्रमाणे चला. दुसरं करतो ना आपण नका करू, प्रत्येकाची एक सिस्टीम वेगळी असते, प्रत्येकाचा एक मेंटम वेगळा विषय असतो, त्याच्यामुळे ना कोणाशी कोणाच कम्पेअर नका करू. तुम्ही स्वतःला कम्पेअर करा आणि ट्राय टू अंडरस्टँड युअर सेल्फ फर्स्ट आणि मग त्याला आन्सर करा. चला, अशा प्रकारे एक्झामला सामोरे जा. पुन्हा एकदा सांगतो, तुमची एक्झाम छान जाणार आहे, बिलकुल कॉपी करू नका, कसल्याच गोष्टीला बळी पडू नका. नंबर दोन, कोणी काय करतं त्याच्याकडे लक्ष नका देऊ, आपण स्वतः प्रामाणिकपणानं इमानदारीने आणि कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकतं हा वर्ड पुन्हा एकदा लक्षात ठेवा. आणि त्याच्या पलीकडे एक्झामला शांत जा. एक्झामच्या दिवशी सकाळी अभ्यास प्लीज नका करू, सेंटरवर वेळेवर जा, वेळेवर बसा, शांतीनं बसा. ओके, हां सकाळी पण मस्त खाऊन जा, हां चक्कर आली मी पडले असलं काही म्हणू नका. आणि वन डे प्रायर छान झोपा, शांतीनं झोपा. ज्या दिवशी तुम्हाला रिवाईज करायचं तर रिव्हिजन सुद्धा कसं करावं, किती वेळात संपावं, एक्झामवरनं आल्या पुढचा पेपर असेल तर आलेल्या लगेच नका झोपू, एक्झामवरनं आल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन तुम्ही रिवाईज करा, पुन्हा रात्री झोपा, सलग झोपा. एक्झामवरनं आल्यानंतर तासभर झोपा, पुन्हा दोन तास झोपा, हे मेंटम होत नाही. आल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन थोडंसं स्वतःला सांभाळून घेऊन कामाला लागा, मस्त पूर्ण रिव्हिजन करा, रात्री झोपा ते सकाळीच उठा, सकाळी फ्रेश होऊन पुन्हा जा. अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा, सो दॅट काय होतं ना की तुमचं हे मेंटम स्थिर राहतं. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो लेकरांनो, तुमच्या ह्या या पॅटर्न तुम्ही जा, तुम्हाला एक्झाममध्ये यश मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार तुम्हाला सगळ्यांना या होणाऱ्या परीक्षेसाठी, 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी. माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. तुमचा पालक या नात्यानं तुमचं खूप छान तुम्हाला मार्क पडावे, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील एवढ्या अशी तुम्हाला भरभरून मार्क पडावे अशी ईश्वरजाने प्रार्थना करतो. आणि तुमचं मेंटम एकदम शांत, काम, क्वाईट राहो आणि ते तुम्ही ठेवा, हां अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद, कारण आज तुमचा मी जास्त वेळ घेणार नव्हतो आणि असंच मी ठरवलं होतं की तुम्हाला साधारणपणे 20-22 मिनिटे बोलावं आणि पुढची एक साधारणपणे आणखी 7 ते 8 मिनिटे तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी द्यावी. त्यामुळे तुम्हाला एक्झाम या विषयावरती काही प्रश्न असतील ते विचारा. याच्या पुढचा जो टॉक मी देणार आहे, हो बरेच लेकरं मला विचारत आहेत की नीट ह्या विषयावरती, हो नीट ही परीक्षा 7 मेला आहे आणि त्याला वेळ असल्यामुळे मी आत्ताच त्या विषयावर बोलत नाही, पण पुढच्या वेळेला मी निश्चित त्या विषयाला घेऊन बोलणार आहे. आत्ता सध्या मी आजचा जो विषय मांडणी करत होतो तो विषय होता की 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी परीक्षेला जाताना तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, हां याच विषयावरती मला आज बोलायचं होतं आणि त्याच विषयाला घेऊन मी आज बोललो आहे. त्यामुळे त्या विषयाशी संदर्भात काही प्रश्न असतील मुलांना तुम्ही मला विचारा, आय एम देअर फॉर यू. ओके, नीटवर बोला ना सर, हो मी म्हणाल होणार आहे राजानो की मी नीटवरती बोलणार आहे याच्या पुढचं, हाऊ टू रिव्हिजन इन 2 to 3 मंथ फॉर नीट. हो मी नीट ह्या विषयाला घेऊन तुमच्यासमोर येतोय पुढच्या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यातला जो शेवटचा संडे असेल त्या संडेला आपण एक टॉक करूयात आणि तो टॉक पूर्णपणे, सर सकाळी खूप झोप लागते काय करावे, अरे आनंदाची गोष्ट आहे, कधीही झोप लागू दे, रात्री तुम्ही लवकर झोपा, सकाळी झोप तुम्हाला लागणार नाही. झोपीचा वेळ बघा, हां एखाद्या माणसाने ठरवलं की दिवस रात्र झोपायचं, नाही झोपू शकत कारण शरीराला झोपीची गरज असते, ती तुमच्या वयात साधारणपणे 7 ते 8 तास असते, तेवढी झोप झाल्यास पुढे झोप येत नसते. त्यामुळे तुम्ही झोप मस्तपैकी घ्या, रात्री झोपा आणि सकाळीच उठा. आणि प्रत्येक मुलांना मी सांगतो, तुम्ही रशियात MBBS करा की तुम्ही भारत देशात MBBS करा की तुम्ही 11वीला असा की 12वीला असा की 10वीला असा, विषय हा तुमच्या शरीराला रेस्ट देण्याचा असतो लेकरांनो. ट्राय टू अंडरस्टँड. आणि ती रेस्ट जर तुम्ही व्यवस्थित दिली तर तुमची बुद्धी खूप शांत, तुम्ही पण बघा हां खूप असं किटकिट व्हायला डोक्यामध्ये, काहीच समजत नाही वाचलेलं, असं मला बरेचसे लेकरं म्हणतात की नाही. आणि एकदा झोपून हा थोडं झोपतो आणि मग बघतो. इव्हन आम्ही अभ्यास करताना लायब्ररीत बसलो ना काही डोक्यात जात नाही जेव्हा आम्हाला कळायचं ना, आम्ही जाऊन झोपायचो आणि पुन्हा हां
एकदा झोपलं फ्रेश झालं की पुन्हा मग येस. बघा ह्याला ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट, ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट असं म्हणतात. म्हणजे आपण जे वाचतो ते किती आपल्या डोक्यात जातं हे जास्त मॅटर करतं. दिवसभर पुस्तक घेऊन बसलं म्हणजेच अभ्यास झाला असं नसतं. ओके, त्याच्यामुळे ना अभ्यास करण्याची स्टाईल असते. एकदा अभ्यासाला बसल्यास आपल्याला सुद्धा स्वतःला कळतं की आपल्याला हे किती समजायला लागले, आपली पानं किती लवकर लवकर पुढे जायला लागले. ते एकच पान दिवसभर घेऊन बसल्यानंतर तो अभ्यास नाही हे तुम्हाला पण माहीत आहे. ओके, त्याच्यामुळे ना कमी वेळेमध्ये कसा अभ्यास करायचा, तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर तुमचं मन एकदम फ्रेश पाहिजे, हे सगळ्यात लक्षात ठेवायची गोष्ट आहे. सर तुम्ही किती तास अभ्यास केलात? बघा, मी जरा हुशार विद्यार्थी नाही मुलांनो, तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही जरा हुशार लेख राहत, मला एकदा दोनदा बसल्यास पाठ होत नव्हतं, त्यामुळे मी जास्त अभ्यास करायचो, खूप जास्त अभ्यास करायचो, मला खूप वाचावं लागायचं. मला एक एक टॉपिक 10 ते 20 वेळा वाचावं लागायचं तेव्हा मला कळायचं. म्हणजे असं म्हणतात ना की IQ नावाची गोष्ट आणि एवढा हुशार माणूस मी नाही आहे, त्यामुळे मला असं खूप खूप म्हणजे मी असं घासू म्हणजे घासून 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 पुस्तकं पाठ करायला लागायची मला, त्यामुळे मी जास्त अभ्यास करायचो. आजकालचे लेकरं पाहतो त्यांना एकदा असलं एक पाठ होतं, त्यातला मी नाही आहे. त्यामुळे माझं बघा, मी पुन्हा सांगतो की अभ्यास कुणी किती करावा हे स्वतःला कॅल्क्युलेट करायचं असतं. माझा मित्र 1 तास अभ्यास करायचा, मी 10 तास अभ्यास करायचो, मला पर्याय नव्हता. म्हणजे हा प्रत्येकाचा विषय असतो, त्यामुळे कोण किती अभ्यास करतं नाही, तुम्ही स्वतः किती अभ्यास करता हे खूप महत्त्वाचं आहे. सर हाऊ टू बिल्ड अ सेल्फ कॉन्फिडन्स फॉर एक्झाम, ते सांगितलं मी तुम्हाला. कॉन्फिडन्स एक्झामला बिल्ड करणं काहीही अवघड नाही, तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे हे तुम्हाला माहीत आहे. फक्त कुली शांतीने एक्झामला जा, टेन्शनने एक्झामला गेला असता तुमचा काहीच फायदा नाही. उलट शांतीनं, अभ्यास कमी जरी झाला असेल तरी पण शांतीने एक्झाम फेस करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण अभ्यास कमी झालाय म्हणून आता एक्झाममध्ये टेन्शन घेऊन त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. एक्झामला फेस करणं ही अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. जशास तसं तुम्ही आहात तसं शांतीने जा आणि तुम्ही यू विल डू बेटर, हे तुम्हाला पुन्हा सांगतो मी. मग घरी ह्याला चिडचिड झाली, त्याला चिडचिड झाली, मग हे अभ्यास नाही झाला, ते पुस्तक नाही वाचून झालं, मग घरात किरकिर, ह्याला किरकिर, आई वडिलांना किरकिर, मग ते अशानं पेपर चांगला जात नसतो. एकदम शांतीनं मस्तपैकी छान तुम्ही एक्झामला जा, शांतीने एक्झामला अपेअर व्हा आणि यू विल डू बेटर. सर आमच्या कॉलेजला आता मी कुठे कुठे जाणार नाही माहित नाही, पण तुम्हाला सांगतो मुलांनो, एक बेस्ट पार्ट केलाय माझा मुलगा प्रसाद. मला म्हणाला की पप्पा हे सगळे लेकरं तुमचे खूप फॅन आहेत आणि त्यांना तुम्ही बोलायची गरज आहे. कारण तुम्हाला सांगतो लेकरांनो, साधारणपणे 600 ते 700 मेसेज मला येतात, मी सगळ्यांना सगळे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो, तुम्ही विचार करा आणि मी फक्त तुमच्यासाठी करतो. आणि जर मला असं वाटतं की मला इतक्या लेकरांचे ना मेसेज आहेत ना की सर तुमच्यामुळे मी इथे गेलो, तुमच्यामुळे मी अभ्यासाला सुरू केलं, तुमच्यामुळे मी असा बनलो, तुमचं इन्स्पिरेशन घेतलं, मला असं वाटतं ना की मी आता पोट भरलेला माणूस आहे. ओके, मी दररोज 12 सर्जरी करतो, माझ्याकडे 3.5 सर्जरी वेटिंगवर आहेत, मायांच्या कृपेने एकदम भरभरून सगळं मिळालं आहे, माझं पोट भरलं आहे, माझा मुलगा डॉक्टर झाला आहे. मला वाटतं की देवाने मला भरभरून दिलं. आता मी तुमच्यासाठी बोलतो, मी कुणाच्या कॉलेजला जाऊ शकेन न जाऊ शकेन, पण आय एम देअर फॉर यू. मी तुम्हाला लेकरांसाठी कधी पण आहे, कधी पण म्हणजे मी ठरवलं आहे आता की इंस्टाग्रामवर तुम्हाला बोलायचं दर महिन्याला एकदा तुमच्याशी बोलायचं. विषय वेगवेगळे तुम्ही सांगता, आता हा विषय मला तुम्ही सांगितलेला आहे, हा विषय मी कुठलाच विषय ठरवत नाही. मला हे सगळ्या लेकरांचे मेसेज देत, सर एक्झामला सामोरं जायचं बोला, सर एक्झामसाठी बोला. आता हे असं 800-900 लेकरांनी हा मेसेज लिहिला, तेव्हा मी एक्झामचा विषय घेतला. आता याच्यापुढे पुढच्या वेळेसचा विषय, आता बऱ्याच पुराणे मला नीट ह्या विषयावर दिला, यूजी नीट या विषयावर मी बोलणार आहे, बोलून देतो तुम्हाला, बिलकुल बोलतो तुम्हाला. नीट ह्या यूजी नीट या विषयावरच आपण बोलू, त्यामुळे कुणाच्या कॉलेजमध्ये येऊ शकेल न येऊ शकेल, मला ते शक्य होईल न शक्य होईल, पण इंस्टाग्राम लाईव्हवरती मी आहे, त्याच्याही पलीकडे येस. आता बऱ्याच लेकरांनी लिहिलं की तुमचा हा आत्ता जे मी बोललो आहे ना, हा सेम व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती माझ्याच अकाउंटवरती मी पोस्ट करत असतो आणि तुम्ही ते कधी पण बघू शकता. काही लेकरांना आता जमतं, काहीला जमत नाही, कुणाचे कॉलेज आहे, कुणाचं ट्युशन आहे, कुणाचं काय आहे, तर त्यांना ते अवेलेबल आहे माझ्या इंस्टाग्रामला, ह्याच्यावरती माझ्या अकाउंटवरती हा व्हिडिओ इट इज अवेलेबल फॉर एव्हर, त्याच्यामुळे तुम्ही कधी पण बघा. ओके, तेव्हा सुद्धा तुम्ही मला काही प्रश्न विचारा, त्याचे पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी ना 8 दिवसामध्ये एकदा सगळ्या लेकरांचे काय काय आले बघतो, त्यांना परत लिहितो की हां ह्याला हे करा ह्याला हे करा. मला खूप सारे प्रश्न विचारतात आणि आय ट्राय टू आन्सर एव्हरीवन. बरेच लेकर मला असा प्रश्न, तू जर तुम्हीच उत्तर देता का, हो मी लेकरांसाठी मुलांसाठी जे विद्यार्थी आहेत ते कुठले असत नाहीत, 11वी 12वीपासून ते अगदी PhD पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचे उत्तर मी स्वतः देतो. ओके, त्याचं कारण आहे ना की तुम्ही सगळे माझा विचारता कारण तुम्हाला असं वाटतं की यातून काहीतरी सोल्युशन मिळणार आहे, आय ट्राय टू गिव्ह द सोल्युशन. त्यामुळे तुम्हाला मी असं नेहमी सोल्युशन देत जाईन. PGNET जवळ आली आहे, PGNET साठी आता बोलायची गरज नाही, PGNET तुमच्या आता लगेच आहे पास, आणि PGNET चे बरोबर आहे, हुशार असतात, मोठे असतात, करत राहा. आणि UGNET वर मात्र मी निश्चित बोलतो. उद्याच्या आत्ता होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट लक. खूप मस्त पेपर लिहा, शांतीनं जा, मस्त झोपा, मस्त सकाळी उठा, फ्रेश आंघोळ करा, मस्त खा. काय खावं हा पुन्हा प्रश्न विचारला, हो तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, साधं खा,
ज्यांना पित्त होईल ऍसिडिटी होईल, ऑलरेडी आपण स्ट्रेसमध्ये असल्यामुळे ज्यांना पित्त पित्त होतं असे पोहे उपमा असं खाऊ नका, भाजी पोळी वरण भात अशा गोष्टी खाऊन सकाळी सकाळी निघा. थोडंसं कार्बोहायड्रेट जास्त खा, म्हणजे एखादा गोड पदार्थ कुठला तरी खा, जेणेकरून थोडीशी कॅलरी रिक्वायरमेंट ब्रेनची वाढलेली असते आणि ती त्यांना मिळू शकते. अशा गोष्टी खाऊन तुम्ही मस्त एक्झाम द्या. एक्झामसाठी पुन्हा एकदा बेस्ट लक. 7:30 मी ठरलेला वेळ संपलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा मी तुमच्याच ह्या अकाउंटवर पोस्ट करतो आणि ऑल द बेस्ट फॉर एव्हरी वन. ओके, बाय.